नमस्कार. ए सी टी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज नवरात्रातला चौथा दिवस चौथी माळ. या दिवशी रेणुका देवीची जी पूजा मांडलेली आहे ती पाताल भैरवी या स्वरूपामध्ये पूजा बांधलेली आहे. पाताल भैरवीचं स्वरूप अतिशय उग्र असं स्वरूप आहे. तिचं आसन हे शव आहे. शव म्हणजे प्रेत. प्रेतासनावर बसलेले स्मशान क्रीडा असलेली काय ही शक्तिदेवता. गळ्यामध्ये नरमुंडमाल, केस संभार सोडलेले, अतिशय तीव्र आणि उग्र स्वभावाची ही देवता आहे. त्या देवीची उपासना ही गुरुशिवाय करू नये. म्हणजे जर करायला गेलं तर फक्त आणि फक्त मृत्यूकडे वाटचाल होते. तेव्हा त्या देवतेच्या उपासनेसाठी हा गुरु हा लागतो आणि गुरु करावाच लागतो. त्याच्याशिवाय त्या देवीची उपासना होऊ शकत नाही. 64 योगिनी म्हणजे सर्वश्रेष्ठमध्ये येते आणि दशमहाविद्याची जी शक्ती आहे त्याच्यामध्ये पाचवं स्थान गणलं गेलंय. पण बरेच संत महंतांनी सांगितलेलं आहे की ह्या देवीचं सहावं स्थान दशमहाविद्यामध्ये आहे. ही देवता माता महाकालीचंच एक स्वरूप आहे. ही जास्त करून भैरवी आणि पाताळवासिनी आणि स्मशाने असल्या कारणानं काळ्या विद्येची देवता असल्या कारणानं हिला पाताल भैरवी असं म्हणतात. अजून एक तिचं नाव येते माता रिंदवासिनी किंवा रिंदमालिनी.